चौथे महिला धोरण राज्य शासनाने जाहीर केलंय. समाजाचा मूळ आधार असलेल्या महिला भगिनींचा योग्य सन्मान साधण्याचा आटोकाट प्रयत्न महायुतीच्या सरकारने केलेला असून महिलांनी विविध आघाड्यांवर काम करताना आपल्या जिल्ह्याला, महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल अशी कीर्ती मिळवावी असे गौरवउद्गार व्यक्त करत भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी महिला भगिनींनी ठामपणे उभे राहावे असे आवाहन केलं आहे. सातारा जिल्हा भाजप महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नारी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात केले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चित्रा वाघ या बोलत होत्या. Thank you.